ओबीसी एकत्र येत नाही याचा अर्थ असा समजू नका की ओबीसीला काही कळत नाही. ओबीसी येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला जागा दाखवणार आहे. ते स्वतः मुख्यमंत्री झाले तर ॲज पर कॉन्स्टिट्यूशन ते काहीच करू शकत नाहीत. हा मी एक अभ्यासक म्हणून माझा दावा आहे. मी सत्तेत जाईल आणि मी माणसं पाडील आणि मी आरक्षण घेईन डोक्यातनं काढून टाका जरांगे. तुम्हाला त्यातली कवडीची अक्कल नाही. ते भूमिका जाहीर करणार आहे, त्यांची पुढची भूमिका जी आहे ती जाहीर करणार आहे. हो का, त्यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही या महाराष्ट्रामधले ओबीसी बांधव, विजय एंटी बांधव म्हणजे भटक्या विमुक्त जाती जमाती, SBC प्रवर्गातली माणसं, आम्ही सगळी माणसं आमच्या हक्काने अधिकारावर या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामधले जेवढे जेवढे म्हणून आमदार आहेत, जेवढे जेवढे म्हणून खासदार आहेत, या माणसांनी आमचं आरक्षण डावलं जात असताना, आमचं आरक्षण चॅलेंज होत असताना ही माणसं कायद्याच्या सभागृहात बोलली का? याचा जाब आम्ही प्रत्येक आमदाराला विचारणार आहोत. आणि जर मग आमच्या या आरक्षणावर ही माणसं बोलली नसतील, कायद्याच्या सभागृहात बोलली नसतील, रस्त्यावरच्या आमच्या आंदोलनामध्ये येऊन पाठिंबा दिला नसेल आणि आपली भूमिका व्यक्त करत नसतील आणि स्वजातीय आंदोलनाला जर ही माणसं पाठिंबा देत असतील, तर आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभेमधल्या आमदाराला हा जाब येऊ घातलेल्या निवडणुकामध्ये निश्चित विचारणार आहोत. आणि मग आम्हीसुद्धा भूमिका घेऊ. आता आमची लोकं कळत आहे लोकांना, त्यांना कळत आहे आपल्यावर कोण बोलतं आहे, आपल्या विरोधात कोण बोलतं आहे. त्यामुळं येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसी बांधव या सर्व लोकप्रतिनिधींना याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. मग तो नगर जिल्हा असो किंवा परभणी जिल्हा असो, जालना असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातला सांगली जिल्हा असो, प्रत्येक ठिकाणी आम्ही माणसांना आपल्या हक्क आणि अधिकाराविषयी जागं करत आहोत आणि आम्ही निश्चित जाब विचारणार. पण ज्या पद्धतीने जारंगे पाटील भुजबळांवर आरोप करत आहेत, त्याचबरोबर भुजबळांना जे आहेत तर फडणवीस चालवत आहेत असा आरोप करत आहेत, तर नेमकी त्याची मागची काय भूमिका असते? हे बघा, आरोप करणं हक्क आणि अधिकारावर बोलणारं, तुम्ही ॲज पर कॉन्स्टिट्यूशन बोला ना. आरोप कोण कुणावर करणारच आहे? जरांगे पाटील भुजबळ साहेबांवर करतायत, लक्ष्मण हाकेवर करतायत, जरांगे पाटलावर आमचा आरोप आहे. मग जरांगे पाटलांना या महाराष्ट्राचे जाणते नेते शरदचंद्रजी पवार राजेश टोपेच्या माध्यमातून फिडिंग करतात का? आमचा आरोप आहे ना. मग आरोप करायला काय, आरोप करायला काही लागत नाही. आरोप करू शकतो कोणी कुणावर, पण आमचं म्हणणं असं आहे की एकमेकावर आरोप करायची राळ उठवून द्यायची, ज्या गोष्टी कधीच मिळणार नाहीत त्या गोष्टीची मागणी करायची आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून जात वर्चस्वाची भाषा बोलायची. आम्ही ओबीसीनी चूक केली का? ओबीसीमध्ये जन्म घेऊन आम्ही भटक्या विमुक्तांनी धनगर असेल, माळी असेल, साळी असेल, कोळी असेल, तेली असेल, गावगाड्यातला बोलुता अलुता असेल, भटक्या विमुक्त जातीचा मध्ये असेल, आणि मग आम्ही या ओबीसी प्रवर्गामध्ये जन्म घेतला आणि संविधानानं आम्हाला थोडंसं प्रतिनिधित्वासाठी आरक्षण दिलं, आमचा दोष आहे का? आम्ही कुणाच्या घरात जन्म घ्यायचा याचा आमचा दोष आहे का? जरांगे नावाचा माणूस म्हणतो आम्ही 96 कुळी, आम्ही 92 कुळी, आम्ही क्षत्रिय आहोत. म्हणजे एका बाजूला जातीय अभिनिवेश बाळगायचा आणि दुसऱ्या बाजूला मग आमच्या ओबीसीच्या भटक्या विमुक्ताच्या लेकराबाळाच्या जी कॉलेजमध्ये मुलं शिकतात त्या मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होणार नाही का? अरे ओबीसी म्हणजे काहीतरी, ओबीसीमध्ये जन्म घेऊन आम्ही अपराध केला का? आम्हाला आरक्षण संविधानानं दिलं, आम्हाला हक्क अधिकार दिले, म्हणजे संविधानानं आमच्यावर, म्हणजे आम्ही आमच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण करायचं आहे का? त्यामुळं हा महाराष्ट्र असा कधी नव्हता. याचं सर्व ही परिस्थिती निर्माण करण्यामागं जरांगे पाटील नावाचा माणूस आहे आणि त्याला सपोर्ट करणारे इथले सगळे आमदार खासदार आहेत, या महाराष्ट्रामधले नेते आहेत. त्या माणसाने येऊन संविधानाची भाषा बोलावी, कायद्याची भाषा बोलावी, ओबीसींची भाषा बोलावी. आम्ही सुद्धा मतं टाकतो आहोत. आम्ही 50-60% ओबीसी आहे. ओबीसी एकत्र येत नाही याचा अर्थ असा समजू नका की ओबीसीला काही कळत नाही. ओबीसी येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला जागा दाखवणार आहे. पण तुम्ही म्हणता की मराठ्यांना जे आहे तर ते ओबीसीतून आरक्षण नाही मिळायला पाहिजे, पण सरकारने जे काय 2 आरक्षण दिले होते त्यामध्ये ते कोर्टात टिकले नाही, तर मग मराठ्यांची जे मागास मध्ये आर्थिक मागास आहेत काही तर त्यांना तो हे मिळत नाही, तर मग तुम्हाला काय ऐका, EWS काय आहे? इकॉनॉमिकल वीकर सेक्शन.
जे संविधानामध्ये नव्हतं तिथं अमेंडमेंट करून तुम्ही ई डब्ल्यू एस दिलं आहे. गरिबाचा लढा लढताय ना, गरजवंतांचा लढा लढताय ना, ई डब्ल्यू एस का फॉलो करत नाही? आर्थिक अडचण आहे ना, मग ई डब्ल्यू एस फॉलो न करता ई डब्ल्यू एसचं मेरिट बघा. घालवलं आहे आरक्षण जरांगे पाटलाचं, पाटील नावाच्या माणसानं ई डब्ल्यू एसचं. ई डब्ल्यू एसचं मेरिट बघा, ओबीसीचं मेरिट बघा, एस सी बी सीचं मेरिट बघा. नुकसान झालं आहे माझ्या मराठा तरुणांचं. मला फोन मुलं फोन करतात, एम पी एस सी करणारी, यू पी एस सी देणारी सगळी माणसं, सर आम्ही नक्की आता काय फॉलो करायचं, सर आम्ही नक्की आता काय फॉलो करायचं. आणि आरक्षणाच्या चळवळीचा लढा लढणारे जरांगे पाटील यांना साधं बेसिक ज्ञान नाही हो. ते म्हणतात तिन्ही प्रकारचं आरक्षण देत आहेत का बघा. आता एका व्यक्तीला, एका कम्युनिटीला तीन प्रकारचं आरक्षण कसं मिळालो? एकच घ्यावं लागेल ना घटनेप्रमाणे, कायद्याप्रमाणे. एकतर ई डब्ल्यू एस घ्यावं लागेल, एकतर एस सी बी सी घ्यावं लागेल, नाहीतर ओ बी सी, काहीतरी एक घ्यावं लागेल. तिन्ही तिन्ही कसं देता येईल बरं? म्हणून यांचा हा गरजवंताचा, शोषिताचा, वंचिताचा लढा नाही. जात वर्चस्वाची भावना त्यांच्या 37 मिनिटाच्या भाषणामध्ये ते 40 वेळा म्हणले की आम्ही क्षत्रिय मराठी आहोत. म्हणजे एका बाजूला जाज्वल्य असा अभिमान बाळगायचा आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला मागासवर्गीयांचं आरक्षण द्या म्हणायचं. एकीकडे नितेश राणे आरोप करत आहेत की ई डब्ल्यू एसमधून मुस्लिमांना फायदा झाला, जरांगीमुळे कुठेतरी मुस्लिमांना फायदा झाला. दुसरीकडे भुजबळ म्हणत आहेत की ऑलरेडी ओ बी सीमध्ये काही मुस्लिमांचे पूर जास्त आहेत. या आरक्षणावरून, या मागणीवरून कुठेतरी राजकारण होतं ना आपल्याला वाटतंय का? राजकारण तर होते, आणि मुस्लिमांना फायदा झाला असला तर चूक काय झाली त्यामध्ये? देशाचे नागरिक नाहीत का ते? या महाराष्ट्राच्या कायद्याच्या, महाराष्ट्राच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांना अधिकार नाहीत का? फायदा झाला म्हणजे होणार ना फायदा? त्यांना फायदा होऊ नये अशी कोणाची भावना आहे का? झाला पाहिजे फायदा. फायदा या देशाचे नागरिक आहेत ते, त्यांनीसुद्धा शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आलं पाहिजे, प्रवाहामध्ये आलं पाहिजे. आम्ही ओ बी सी, विजय एन टी, एस बी सी, मुस्लिम समाजामधले सगळे कारुणारू आम्ही एक एक मुठीनं एकत्र येणार आहोत. लोकसभेला जे काही झालं, लोकसभेचा जो नेरेट सेट झाला आहे, आम्ही ओ बी सीची माणसं आमच्या ओ बी सीच्या हक्क अधिकाराविषयी जर निवडणुकीची भाषा या लोकांना कळणार असेल, आमदार खासदारांना, तर आम्हीसुद्धा आम्ही बॅलेटमध्ये दाखवून देऊ की ओ बी सी किती आहे, 40%, 50%, 60% निश्चित दाखवून देऊ आम्ही. राजकारण सगळेच करतायत पवारसाहेबांपासून सगळे. पवारसाहेब गेल्या 7-8 महिन्यापासून महाराष्ट्र जळत असताना गप्प बसले, आणि आत्ता म्हणतायत की सगळ्या लोकांना एकत्र बसवा, म्हणजे निवडणुका तोंडावर आल्यानंतर. हे बघा, या 15-20 दिवसाच्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये ही माणसं टाईमपास करतील, निवडणुका काढून घेतील, आणि पुन्हा ओ बी सीचं आरक्षण या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातलं संपलेलं असेल. जबाबदारीनं बोलतो आहे, ज्या ओ बी सींना पंचायत राजमध्ये सरपंच, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा, नगरपालिकामध्ये ज्यांना आरक्षण मिळालं, गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत नाहीत, आणि कोर्टामध्ये चॅलेंज झालेलं हिअरिंग गेल्या 3 वर्षापासून सुनावण्या कोर्टामध्ये होत नाहीत. आत्ता बघा, काल परवा एक निर्णय आला आहे, 2.5 वर्षाचा 5 वर्ष नगराध्यक्षाचा कालावधी केला गेला. असं जर झालं तर ओ बी सीचं आरक्षण गेल्या 3 वर्षापासून संपलं आहे, आणि या विधानसभा निवडणुका काढून घेतल्यानंतर हेच गव्हर्नमेंट ओ बी सीचं आरक्षण संपवल्या वाचून राहणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत तुमची काय राजकीय भूमिका असणार? बघा, आम्ही आत्ता हक्क आणि अधिकाराची लढाई लढतोय. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांना राजकारणाची भाषा कळते, ज्यांना मताची भाषा कळते, ज्यांना टाळक्यांची भाषा कळते, संख्येची भाषा कळते, का ओबीसींनी आपला हुनर, आपलं मतदान, आपले अधिकार, मतपेटी ही लोकशाहीमधला उत्सव आहे, मग आम्ही तिथं मागं राहायचं का? आम्ही दाखवणार का नाही दाखवणार? आम्ही आमचा हुनर दाखवणार. ओबीसीला पहिल्यांदा मतदान करेल, त्यानंतर एस सी एस टीला मतदान करेल. हे ओबीसीचं ठरलं आहे. ओबीसी पहिल्यांदा ओबीसीला मतदान करेल, दुसऱ्यांदा एस सी एस टीला मतदान करेल. तुम्ही प्रत्यक्ष उमेदवार देणार आहात का? उमेदवार देऊ. जे पक्ष ओबीसींचे उमेदवार ओबीसींना जास्तीत जास्त लढण्याची संधी देतील, त्या विनिंगच्या उमेदवारांना आम्ही मदत करू. त्याच्याही पलीकडं पुढच्या 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये जर ओबीसी बांधवांनी एकत्र लढण्याची जर असं काही डिसिजन झालाच, तर आम्ही तसाही निर्णय घेऊ. पण आम्ही ओबीसीच्या हक्काने अधिक याला पाडू, त्याला पाडू, त्याला येऊच देणार नाही. आम्ही लोकशाहीमध्ये कुणाचा अनादर करण्यासाठी या गोष्टी दाखवत नाही आहोत, तर प्रवर्गाची आम्ही भाषा बोलतो आहोत. या महाराष्ट्रामधल्या 50%-हून जास्त लोकसंख्या, 60%-पर्यंत लोकसंख्या असणाऱ्या ओबीसींच्या हक्क अधिकाराची लढाई जर मजबूत बनवायची असेल, तर निवडणुकीमध्ये आमचा हुनर आम्ही निश्चित दाखवू. आणि जर ते साथ देत नसतील मराठा समाजाला, तर आम्ही त्यांना पाडू. 113 लोकांवरती 113 नाही, 288 बोलले होते, 288 पाडावेत त्यांनी. आणि त्याची सुरुवात घनसावंगीतनं करावी, आमच्या नगर जिल्ह्यातनं करावी.
मुख्यमंत्र्यापर्यंत सुरुवात व्हावी, आमचा त्यांना सपोर्ट, वैचारिक सपोर्ट. आरक्षण मिळणार नसेल तर निवडणुकीत उतरू असा इशारा त्यांनी दिला होता. ते स्वतः मुख्यमंत्री झाले तर ॲज पर कॉन्स्टिट्यूशन ते काहीच करू शकत नाहीत, हा मी एक अभ्यासक म्हणून माझा दावा आहे. त्यामुळे जरांगे यांनी अरे आरक्षण म्हणजे काय खिरापत वाटण्याचा प्रोग्राम आहे का, तुम्ही राजसत्तेत गेला म्हणजे या व्यवस्थेमधल्या शेवटचा घटक भटके विमुक्तामधला फासेपारदी असेल किंवा कैकाडी असेल तो मतपेटीद्वारे त्याची ताकद दाखवू शकत नाही म्हणजे त्याचं आरक्षण काढून घेणार, अजिबात नाही. संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संविधानामध्ये प्रत्येक माणसाच्या हक्काचं अधिकाराचं संरक्षण आहे. त्यामुळं मी सत्तेत जाईल आणि मी माणसं पाडील आणि मी आरक्षण घेईन डोक्यातनं काढून टाका जरांगे, तुम्हाला त्यातली कवडीची अक्कल नाही, त्यामुळं तुम्ही अशी वक्तव्य करताय. तुम्हाला निवडणुका लढायच्या आहेत सरळ सांगा ना, आम्हाला निवडणुका लढायच्या आहेत, काढा पक्ष आणि लढा, कुणी अडवलं आहे? पण ओबीसीच्या माणसांच्या मनामध्ये कुठेतरी संभ्रमावस्था, दहशत निर्माण करून, दुःश्वास निर्माण करून, काय ओबीसी कधी तुम्हाला अडवाला? ओबीसीनी कधी तुमचे 550 कारखाने तगड ताब्यात घेतले? ओबीसीचे 525 आमदार खासदार निवडून येत आहेत, 4-5 जिल्ह्यावरती मक्तेदारी निर्माण केली, काय ओबीसीच्या आरक्षणामध्ये? काही बोलतात लोक आणि उद्या तुम्हाला दिलंच आरक्षण, तुमच्या घरावर कौलं बसणार आहेत, ओबीसीच्या घरावर बसले आहेत, काही बोलतात राव. या लोकांना कवडीचंही सामाजिक न्यायाचं धोरण माहीत नाही, फुले शाहू आंबेडकरांचा विचार माहीत नाही, शिवरायांचं रयतेचं राज्य माहीत नाही, त्याच शिवरायांच्या प्रतिमेसमोर बसायचं आणि आई माईवरनं शिव्या द्यायचे. महाराष्ट्र असा आहे महाराष्ट्र. अहो आम्ही आमच्या भाषणाला सुरुवात केली तर राष्ट्रमाता जिजाऊंचं नाव घेऊन सुरुवात करतो, राजा शिवाजीचं नाव घेऊन सुरुवात करतो, हा माणूस शिवीनं सुरुवात करतो. आणि मग माझ्या मराठा नेतृत्वाला माझं विनंती आहे, अरे यशवंतराव चव्हाण कुठं, वसंतदादा कुठं, आणि हे काय कुठनं बुजगावणं तुम्ही उभं केलं आहे आणि तुम्ही त्याला सपोर्ट करताय आणि ओबीसीच्या मनामध्ये दहशत निर्माण करताय, या गोष्टींसाठी आम्ही या गोष्टींच्या विरोधामध्ये ओबीसी उभा राहील. तुमची भूमिका महायुतीच्या विरोधात राहील की महाविकासात? आमची ओबीसीच्या हक्कानी अधिकाराची लढाई राहील. जरांगेंनी महाविकास आघाडीचा प्रचार केला असा इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांचा समज आहे. जरांगेंनी असा महाविकास आघाडीचा प्रचार न करता ओबीसीच्या माणसांना पराभूत करण्याचं काम त्यांनी केलं आहे. महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादमध्ये लोकसभेचे उमेदवार होते, हेच जरांगे ज्या शरदचंद्रजी पवारांच्या पक्षाला मतदान करा म्हणून सांगत होते, त्याच जरांगेंनी औरंगाबादमध्ये मात्र बुरुड समाजाचा चंद्रकांत खैरे यांचा पराभव का केला याचं उत्तर जरांगेंना पक्ष पार्टी पण नाही, जरांगेंना जात वर्चस्वाची भाषा बोलायची आणि इथल्या ओबीसींचं प्रतिनिधित्व या महाराष्ट्रामधनं संपवायचं. पण मग तुम्ही ठोस भूमिका घेतली नाही महाविकास आघाडीच्या विरोधात की महायुतीची? आमची ओबीसीच्या हक्क अधिकाराची. एखाद्या वेळी जर महाविकास आघाडीनं आमच्या जास्तीत जास्त लोकांना संधी दिली तर आम्ही उमेदवारांना मतदान करणार आहोत. उद्या महायुतीनं जर दिली आम्ही माणसं आम्ही ठरवू आणि त्या माणसांना सपोर्ट करू आम्ही. आणि मे बी पुढच्या महिन्यामध्ये जर तशी तुम्ही म्हणताय तशी वेळ आली तर तसाही आम्ही निर्णय घेऊ, पण आम्ही मतपेटीद्वारे आमची संख्या दाखवून देणार आहोत. कन्सिस्टन्सी आहेत तेवढ्या विधानसभेमध्ये, जेवढे सभापती आहेत, जेवढे झडपी सदस्य आहेत, जेवढे नगरसेवक आहेत, जेवढे सरपंच आहेत, वेगवेगळ्या सर्कल वाईज आम्ही ओबीसीचे बांधव पक्षविरहित एकत्र येत आहोत. आणि नगर हा ओबीसींचा जिल्हा आहे, मी जबाबदारीनं बोलतो आहे, पण कायद्याच्या सभागृहात जायची वेळ येते तेवढी आमच्या ओबीसीला डावलून डावलून लढायची सुद्धा संधी दिली जात नाही. हे जसं नगर जिल्ह्यामध्ये आहे तसं सांगली जिल्ह्यामध्ये आहे, तसं पुणे जिल्ह्यामध्ये आहे, तसं महाराष्ट्रामध्ये आहे. आम्ही ओबीसींना निश्चित जागा करू.